पुणे शहराला पुन्हा एकदा पुराचा धोका। खडकवासला आणि मुळशीतील विसर्गामुळे पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली। भिडे पूल पुन्हा एकदा पाण्याखाली गेला। एकतानगर परिसरामध्ये पाणी आहे। प्रशासनाकडून नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या। खबरदारी म्हणून प्रशासनाकडून जागोजागी सुरक्षा जवान तैनात आहे। पुण्याच्या धरण क्षेत्रामध्ये पावसाची संततधार सुरू असल्यानं धोका अधिक आहे। ही दोन्ही दृश्य आपण पाहतोय। धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला तर शहरामध्ये सध्या पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आणि त्यामुळे लष्कराला पाचारण करण्यात आलेलं आहे। सध्या पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली। रेस्क्यू ऑपरेशन देखील लष्कराच्या वतीनं करण्यात येत असतानाची दृश्य आपण पाहतोय। लष्कराला आता पाचारण करण्यात आलंय। शहरामध्ये पुन्हा एकदा पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे। पुणेकरांच्या अडचणीमध्ये वाढ होत असल्याचं पाहायला मिळतं। धरणातून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात सध्या नदीपात्रामध्ये सुरू आहे। आजूबाजूच्या घरांमध्ये देखील पाणी शिरल्याचं सध्या पाहायला मिळतं। दरम्यान एकता नगर परिसरामधून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी, पाहूया। पुण्यातील धरण क्षेत्रामध्ये पावसाची संततधार सुरू आहे आणि त्यामुळे खडकवासला धरणातून जवळपास 35,000 क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग हा मोठ्या नदीमध्ये करण्यात आलेला आहे आणि त्याचा परिणाम आपण पाहतोय की सिंहगड रोड येथील जे एकता नगर मधला जो भाग आहे या भागामध्ये आता पाणी यायला सुरुवात झालेली आहे। समोरच आपण पाहतोय की मोठ्या नदी आहे ती वाहू लागलेली आहे आणि ती जी पाण्याची पातळी आहे ती सुद्धा आता हळूहळू वाढायला लागलेली आहे आणि परिणामी हे सगळं पाणी आहे ते आता एका सोसायटीच्या पार्किंगमध्ये सुद्धा शिरण्यास सुरुवात झालेली आहे। काही वेळापूर्वीच अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी इथले जे रहिवासी आहेत त्यांना आता बाहेर काढलेलं आहे। त्यांचं स्थलांतर सुद्धा करण्यात आलेलं आहे आणि जवळपास 35,000 क्युसेक्स वेगाने पाणी सोडल्यानंतर आता प्रशासन सुद्धा अलर्ट झालेला आहे। या ठिकाणी अग्निशामक दलाचे कर्मचारी असतील त्याचबरोबर लष्कराचे जवान हे सुद्धा तैनात करण्यात आलेले आहेत आणि नागरिकांना सतर्कतेचा इशारा सुद्धा देण्यात आलेला आहे। पण दुसरीकडे आपण पाहतोय की सकाळपासून पुणे शहर आणि धरण क्षेत्रामध्ये पावसाची संततधार आहे ती सुद्धा सुरू आहे। आताही आपण पाहतोय की मुसळधार पाऊस हा आपल्याला कोसळताना पाहायला मिळते। आज पुणे जिल्ह्यासाठी रेड अलर्ट आहे तो हवामान विभागाने दिलेला आहे आणि त्यामुळेच परिस्थिती आपण पाहतोय की धरण क्षेत्रामधला जो पाणी साठा आहे तो वाढल्यानंतर मोठ्या नदीमध्ये पाण्याचा विसर्ग हा मोठ्या प्रमाणात सध्या सुरू झालेला आहे। पुणे जिल्ह्यातील खडकवासला, पानशेत, वरसगाव, टेमघर आणि इतर जी धरणं आहेत ती सुद्धा आता ओव्हरफ्लो झाल्यामुळे पाण्याचा विसर्ग हा मोठ्या प्रमाणात करण्यात येतोय आणि त्यामुळे पुणे शहरात सध्या पाण्याचा प्रवाह आहे तो सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढू लागलेला आहे। कॅमेरामन पियुष येरवडेकरसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।